सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा गावातील जुनी कुंभाराळी येथे जांभळीच्या झाडाला विद्युत जिवंत वाहिनी झाडामध्ये गुरफटलेली असून अपघाताचा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तार गुतलेली आहे जांभळीमध्ये, तिथे तार गुतली आहे, ती पडली तर त्याची जबाबदारी आम्ही कोण घेणार पाहिजे? आणि आम्ही तर आमचा काय झाला मग आम्ही काय करणार हो. रस्त्यालगतच हे झाड असल्याने लहान मुले खेळण्यासाठी येतात, शिवाय नागरिक व जनावरे यांचा देखील या रस्त्यावर मुक्त संचार असतो. तारा एकमेकांना घासून सर्किट होऊन ठिंगण्या पडतात, त्यामुळे येथील झाड पेट घेण्याची शक्यता आहे. घराच्या समोर MECBच्या लाईटी गेलेली आहे, तारातनं गुटलेले आहे ते जांभळीच्या झाडात आणि जिलेबीच्या झाडात, आणि ते झाडातनं एकमेकानं चिटकले तर ते इस्तो पडते. आम्हाला भीती आहे, आम्ही तर झाडाखालीच्या सावलीतच बसून राहतो दिवसभर. वास्तविक पाहता संभाव्य धोका लक्षात घेता महावितरणाने या ठिकाणी योग्य ती व जलद उपाययोजना करणे गरजेचे होते, मात्र वितरणाचे त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. इतर वेळेला भौतिक रस्ता कंप्लीट केल्या आहेत, कारण आमच्या इथं वयस्कर माणसं अनंतधाम आहेत, त्यामुळे लहान मुलं वयस्कर माणसं जा फिरत असतात, त्यामुळे MECBवाली याची दक्षता घ्यावी लवकरात लवकर. रायगड न्यूजसाठी मुख्य संपादक गौस खान पठाण, सुधागड पाटील.